सगळ्या अपक्षांक एकठांय हाडून प्रादेशीक पक्ष काडपाचो आपलो विचार आसा अशी घोषणा फातोर्डेचो आमदार विजय सरदेसायान हेडोनात केली. आपणे कोणाकूच फोट मारून त्या दिसा फातोर्डे आपूंक नासले. सगळ्या अपक्षांचे मिळून स्वतःचे अस्तित्व उरचे म्हणून आपणे सगळ्यांक एकठांय हाडले अशें ताणी सांगले. भाजपच्या कार्यकर्त्यांचो उर्मटपणा वाडला, तांकां मुख्यमंत्र्यान मातशे थातरावचे असोय सल्लो ताणी दिलो. Is there a regional party on your mind? 100% there is. I feel that the future for Goa and future of Goans is in the hands of the regional party. Aaj Manohar Parikaran ek taka chance diyo chho mhanu lokani BJP k mata mani. Ye BJP k mhanu vote maro na. Aaj maka khatri aha ki phalya ye goykar toch Manohar Parikar dar ek regional party jeun aillo jalya taka hanga mele taje paras chad minded maka. You are saying that your inclination is not right, not center. Yeah. Your inclination is again a third entity. 100%. In my inclination as of now, because the mainstream national parties have failed. And we cannot expect that BJP is very something out of the world, that they will give justice to Goans just in a shot. It does not happen that way. Because their core the group aha, to amacho it does not take every section together. प्रेशर ग्रुप तयार करपाचो आशिल्लो काय नाशिल्लो? प्रेशर ग्रुप असो न्ही हो, बेसिकली गोंयांत दर इंडिपेंडंटांक लोक सपोर्ट करता तर तांकांय बी एक नाव जाय. यू आर ट्राईंग टू क्रिएट अ पॅरलल पॉलिटिकल फोर्स. इट इज नॉट अ पॅरलल पॉलिटिकल फोर्स, बट आय एम ट्राईंग टू थिंक इन टर्म्स ऑफ अ रिजनल फोर्स, अ रिजनल कॉम्बिनेशन विच इज रेलेवंट टू द डे. ताजे उपरांत बहुतांश जाण तातूंतले म्हणपाक लागले की विजयान आमकां सांगल सुद्दां नाशिल्लें की अशें आदबीत वयर काडपाक जाय म्हण. आमकां आपयले जस्ट मेळया आनी उलोवया म्हण आनी मागीर हात वयर काडून घेतले म्हण. हात वयर काडून घेवपाक कोणाक फोर्स केलो ना, नंबर वन. नंबर टू, इलेक्शनाक जर उबो रावतलो जाल्यार मिनिमम 21 वर्सांचो जावपाक जाय. 21 वर्सांचे मेरेन कोण दूद पिना आनी 5,000 लोक फुडें आशिल्ले अशें कितें कानान सांगून कोणें हात वयर काडूं ना. इट वॉज ऑल स्पॉन्टेनियस. राज्यभर वेगवेगळ्या मुळाव्या सरकारी शाळांनी कॉन्त्रादाचेर आशिल्ल्या इंग्लीश शिक्षकांच्या नोकरेच्या प्रस्नान परत तकली वयर काढल्या. सरकारान घेतिल्ल्या सुमार 300 शिक्षकांचो कॉन्त्रात सध्या सोपला. तांचो प्रस्न जुना पयली तडीक लावचो म्हणून सोमारा तांणी पणजे आंबेडकर गार्डनांत बसका घेतली. मुख्यमंत्र्यान तांचे बरोबर मायाच्या 3rd सप्तकांत बसका दवरल्या. मात तांचो फुडार कितें हाजी जाप सध्या शिक्षकांकडे ना आनी सरकाराकडे ना. सगळे 300 टिचर्सांच्या मनान हो डावट आहा की जुनान आमची सर्वीस कंटिन्यू जातली की ना, जातली जाल्यार रेगुलर जातली काय जस्ट कॉन्ट्रॅक्टूच म्हणून जातली. ताका लागून जनरल मिटींग आपयल्ला. गव्हर्मेंट म्हटल्यार गव्हर्मेंटाक हांव CMांक 2 फावटी मेळलो. 2 फावट CMान सांगलें की आपूण इनजस्टीस करचो ना, कोण क्वॉलिफायड आहा तांकां आपूण घेतलो म्हणून आनी स्ट्रिक्टली मॅरीट फॉलो करतलो अशें म्हणून आनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद जातली. आपूण रेगुलर घेवपाचो ते बी जुनान. आतां जुनान रिन्यू करपाक जाय जावं रेगुलर घेवपाक जाय इतलो तरी टायम ना, सो हें आमकांय कळटा आयकून. सो आतां कितें करतलो CM हें आजून कळना आमकां. सो हांव परतून 2 तारखेक गेलो मेळपाक म्हणून, हो मेळोंक ना म्हाका. 3rd वीकान आपयला मेच्या. सो मे 3rd वीक म्हणजे ऑलमोस्ट जून येयलो, 7 तारखेक स्कुलां स्टार्ट. सो 3rd वीकान कितें सांगतलो, तेज्या उपरांत कितें स्टेप घेतलो तें सांगून तुका कितें स्टेप उरतली ती, बरी उरतली काय वायट उरतली ती. सो आमचें फस्ट टार्गेट आहा की एटलिस्ट जुनान एज इट इज रिन्यू जावंक जाय म्हणून आनी थोडो टायम घेवन गव्हर्मेंटान आमचेर कितें जस्टीस करप अशें म्हणून. तो मी नवीच ह्या आचार्य अत्र्यांच्या अजरामर नाटकाक अंदू 50 वर्सां पुराय जाली. त्या भायर डॉक्टर गिरीशोकाचे 125 प्रयोग जाल्यात. नाटक घेवन डॉक्टर गिरीशोक सध्या गोंयांत आयला. पळयात आमच्या रोहित वाडकारान घेतिल्ली डॉक्टर ओकांची खासा मुलाखत. प्रभाकर पणशीकरांचं नाटक, ते एवढं गाजलेलं नाटक, ते ती भूमिका साकारताना तुमची फिलिंग कशी काय होते आणि ते तुम्ही कसं काय भूमिका साकारली? मुळात हे आचार्य अत्र्यांनी लिहिलेलं एक अजरामर नाटक तो मी नव्हेच 1962 साली 8 ऑक्टोबर 1962 साली याचा पहिला प्रयोग दिलेला झाला. हे वर्ष त्या नाटकाचं 50वं वर्ष सुरू आहे. एकमेव नाटक मराठी रंगभूमीवर हे असं आहे की जे एकाच नटाने 48 वर्ष जवळपास केलं. दुसरी कुठली नाटकं इतका काळ एकाच नटाने केलेली नव्हती. म्हणजे तुम्ही नव्हेच आणि पणशीकर हे एकच झालं होतं.
आणि त्यांना लोक देवतुल्य मानायला लागले होते. तो एक मोठा चॅलेंज माझ्यासमोर होता की ते चॅलेंज कम्पॅरिझन जर झाली तर मी कसं त्याला सामोरं जायचं. सो पहिलं त्यांनी टेन्शन माझं घालवलं ते आम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेलो की हे नाटक मी करतो हे सांगायला, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की माझी नक्कल करू नकोस. प्रत्येक नटामध्ये काही प्लस पॉईंट्स असतात, काही मायनस पॉईंट्स असतात. माझ्यात होते, तुझ्यात असतील, ते गृहित धरून तू तुझ्या पद्धतीने काम कर. 125 वर प्रयोग, 137 प्रयोग मी नाटकाचे केले. सो आता ते कम्पॅरिझनमधून आणि याच्यामधून मी सगळ्यातून बाहेर आलो. आता लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं हे मला कळलं, पण ती प्रोसेस खूप छान होती. स्वतः पणशीकरांनी शिवाजी मंदिरला नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे याचा प्रयोग ठेवला आणि प्रेक्षकांसमोर ते आणि मी असे बसलो खुर्चीवर आणि त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं की आजपासून हा तो क्षण माझ्यासाठी फार मोठा होता. आणि त्यांनी स्वतः ॲग्री केलं की याचा राधेश्याम महाराजचा जो प्रवेश आहे तो महाराज बनून येतो, तो माझ्यापेक्षा तू चांगला करतोस. आता याच्यापेक्षा अजून काही वेगळी पावती मला नको होती. मला गोव्यातलं निसर्ग आवडतो, गोव्यातल्या माणसांचा स्वभाव आवडतो, गोव्यातली स्वच्छता आवडते. गोव्यात एक वेगळं कल्चर आहे, खूप डिसेंट लोक आहेत, वागणं बोलणं खूप छान आहे त्यांचं. ॲक्टर डॉक्टर गिरीश ओक, तुम्ही कुठच्या रोलमध्ये कम्फर्टेबल आहात? ऑफकोर्स ॲक्टर गिरीश ओक. डॉक्टर मी झालो पण मी ते मला नाही, म्हणजे मला रमलो नाही त्यात आणि मी चेंज केलं. आता घेऊया एक व्यावसायिक विसर.